इलेक्ट्रिक बाइक खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना एक सूचना करू इच्छितो की मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक बाईकचे शोरूम्स आता सर्वत्र सुरू होत आहेत. मला खूप मोठा अनुभव येतोय की तुम्ही सगळेजण गाडी खरेदी करता, तो शोरूम किती दिवस चालेल किंवा तो शोरूम कोणाचा आहे हे जर आपण सगळ्यांनी बघितलं नाही तर काही तो शोरूम बंद होतो आणि तो शोरूम बंद झाल्यानंतर सर्व्हिसिंगचा मोठा प्रॉब्लेम येतो. त्या गाडीची सर्व्हिसिंग होत नाही. ठाणे आणि पालघरमध्ये मोठ्या प्रमाणावर गेल्या वर्षभरामध्ये शोरूम सुरू झाले आणि ते शोरूम बंद झाले आणि त्याच्यानंतर सगळ्या गाड्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आणि त्या सर्व्हिसिंगसाठी आमच्याकडे ते यायला लागल्या आणि त्यांनी ज्या सगळ्या कहाण्या सांगितल्या त्या सगळ्या जर ऐकल्या तर मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची फसवणूक होते. मी सगळ्या ग्राहकांना विनंती करतोय की आपण घामाचे कष्टाचे पैसे देऊन गाडी खरेदी करतोय आणि ज्यांच्याकडून गाडी खरेदी करतोय त्यांचा शोरूम किती दिवस चालेल याचा काही आता पता नसतो. काही शोरूम मालक 6 महिने शोरूम चालू ठेवतात, कसा प्रतिसाद मिळतो ते बघतात आणि त्याच्यानंतर शोरूम बंद करतात प्रतिसाद मिळाला नाही तर. मी सगळे जे शोरूम टाकणार आहेत इलेक्ट्रिक बाईकच्या संदर्भामध्ये त्या सगळ्यांना एक विनंती आहे की ग्राहकांची फसवणूक होण्यापेक्षा आपण शोरूम टाकतानाच एक संकल्प करा की मी साधारणतः 3 वर्ष शोरूम बंद करणार नाही. म्हणजे कुठलाही व्यवसाय हा साधारणतः 1000 दिवस हा पूर्ण करायचा असतो तर तो चांगल्या प्रकारे चालतो. आपण काय करतोय हे सगळे शोरूम वाले 5-6 महिने बघताय कस्टमर येत नाही आणि त्या दरम्यान 5-6 गाड्या विकलेल्या असतात आणि त्या गाड्या विकून झाल्या की शक्य शोरूम बंद होतो आणि त्याच्यात सर्व्हिस मिळत नाही. त्याच्यानंतर आपण विमा उतरवलेला असतो, आपल्याला सबसिडी मिळणार असते, बऱ्याचशा गोष्टी असतात, त्या सगळ्याच्या सगळ्या वाया जातात. आणि म्हणून एक तर शोरूम जो टाकणार आहे, जो गाड्या विकणार आहे, त्यांनी कस्टमरला किमान 3 वर्षाची गॅरंटी दिली पाहिजे की 3 वर्ष आम्ही इथेच आहोत, नाहीतर हा धंदा सुरू करू नये. तर मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची फसवणूक झाल्याचं लक्षात येते. SP मोटर जेव्हा मी सुरू केलं जे आता मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतोय पण अनुभव एवढे वाईट आहेत की आमच्या शोरूमची गाडी आमच्याकडे येते, आमच्याकडे स्वतःच युनिट आहे, स्वतः आम्ही सर्व्हिसिंग करतोय, आम्ही चांगल्या प्रकारे सेवा देतोय, पण जेव्हा बाहेरचा कस्टमर येतोय आणि सांगतो की आम्ही यांच्याकडनं गाडी घेतली होती आणि आम्हाला वर्षभर 2 वर्ष आम्हाला सर्व्हिसच मिळाली नाही कारण तो शोरूमवाला काय काय, त्याच्यामुळं शोरूमची बदनामी होते, ज्यांनी गाडी विकली त्यांचीही बदनामी होते आणि ज्या गाडीच्या कंपनीची गाडी तुम्ही विकताय त्या कंपनीचीही बदनामी होते. आणि म्हणून इलेक्ट्रिक शोरूम टाकणाऱ्यांनी किमान 3 वर्ष आपण तो शोरूम चालू या दृष्टीने व्यवसाय सुरू करावा आणि ग्राहकांनी किमान आपल्याला 3 वर्ष सर्व्हिस मिळेल या दृष्टिकोनातूनही विचार करून गाडी खरेदी करावी. म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम्स येणार नाहीत. SP मोटर्स हा शोरूम वाड्यामध्ये मी टाकला, गेल्या 1.5 वर्षात झालंय, प्रतिसाद चांगला मिळतोय, मोठ्या प्रमाणावर कस्टमर येत आहेत, पण कस्टमरची प्रत्येकाची समस्या ही वेगळी आहे आणि त्याच्यामुळे हा धंदा अगदीच बदनाम होतो की काय असं वाटायला लागलंय. कारण लागोपाठ शोरूम बंद होत आहेत, काही काही माणसं गाड्या विकायला घेऊन येतात, काही दिवस शोरूमला ठेवतात, त्या परस्पर विकतात आणि कंपनीलाच गंडा घालतात, कंपनी मालकालाच फसवतात, असंही बऱ्याच ठिकाणी घडलंय. इलेक्ट्रिक मोटर्स वाहन जे आहेत सगळे हे नवीन आहेत, सगळ्यांना अनुभव नवीन येत आहेत, अशा वेळेस आपण ग्राहकांची फसवणूक होणार नाही एवढं जरी लक्षात घेतलं तरी हा धंदा चांगल्या प्रकारे टिकून राहू शकतो आणि कस्टमरचा विश्वास तुम्ही संपादन करू शकता. कारण या बिझनेसमध्ये किंवा कोणत्याही बिझनेसमध्ये तुम्हाला विश्वास महत्त्वाचा असतो आणि तो विश्वास टिकवण्यासाठी सर्व्हिस देणं गरजेचं असतं. तुमच्याकडे जर 24 तास सर्व्हिस नसेल तर कस्टमर आपल्याकडे पुन्हा येत नाही, आपल्याकडे कस्टमर पुन्हा यावा असं वाटत असेल तर आपल्याला चांगल्या प्रकारे सर्व्हिस देणं गरजेचं आहे. SP मोटर्स हा शोरूम पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामध्ये आहे. मोठ्या प्रमाणावर कस्टमर अगदी समाधानी आहेत, त्यांचा विश्वास बसलाय आणि म्हणून ते वारंवार येत आहेत. हाच विश्वास जर सगळ्यांनी सार्थ ठरवला तर आपला सर्वांचा व्यवसाय हा चांगल्या प्रकारे सुरू राहील आणि कोणत्याही ग्राहकाची फसवणूक ही होणार नाही.